विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले नवते जाने मने उजळली घडली ऐसी की माया लख लख चंदे चंदाची प्यारी दुनिया सरारती कोटी ज्योतिया प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा भरची करमणू कवा दोन घडीचा विरंगुळा नडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत सेरेश मनाते आठवणींना असा विलगतो कंठाशी दाटून येते जीवाशी वाशी नाळ जोडती लावणी जाते माया लख लख चंदे चंदाची प्यारी दुनिया सरारती कोटी ज्योतिया लख लख चंदे चंदाची प्यारी दुनिया I'm not.
काळ विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चलत चित्र अवतरले नवते जाने मने उजळली घडली ऐसी की माया लख लख चंदे लख लख चंदाजी प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा भरची करमणू कवा दोन घडीचा विरंगुळा रणगाराचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणाशी बांधत सेरेश मनाते आठवणींना असा विलगतो कंठाशी दाटून येते जीवाशी वाशी नाळ जोडती लावणी जाते माया लख लख चंदे लख लख चंदाजी प्यारी दुनिया जळाळती कोटी ज्योतिया लख लख चंदे लख लख चंदाजी प्यारी दुनिया Thank you.
सव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते पण करुणी काम निर्धार योगी वृत्तीने हाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल